नमस्कार भक्तो, स्वामी सेवा चॅनल वरील एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओच्या एपिसोड मध्ये तुम्हा सर्व भक्तगण दर्शकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। भक्तो, तुम्ही या औदुंबराच्या वृक्षाला नक्कीच पाहिले असेल। यास उंबराचे झाडही म्हणून ओळखले जाते। औदुंबर नावाच्या या वृक्षाला श्रीहरी विष्णू अवतार भगवान श्री नरसिंहाचे वरदान प्राप्त आहे। या वृक्षाच्या प्रत्येक पाना फांद्यांवर स्वयं श्री लक्ष्मी देवी वास करते। अमावास्येच्या दिवशी या वृक्षाचे फक्त एक फळ रंकाला राजा ही बनवू शकते आणि या वृक्षाचे दोन थेंब दूध भाग्यच बदलून ठेवे। त्यामुळे भक्तो, आपल्या फायद्यासाठी या व्हिडिओला अवश्य पूर्ण पहा आणि पुढे माहिती आवडल्यास आपल्या प्रिय इष्ट देवतेचे गोड नाव मात्र टाइप करण्यास विसरू नका। तुमच्या इष्ट देवतेच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनवांचित इच्छा अवश्यच पूर्ण होतील। भक्तो, तुम्ही ही एक म्हण ऐकलीच असेल की ज्याने औदुंबराच्या या वृक्षाला पाहिले तर त्याचे भाग्यच उजळून गेले। औदुंबराच्या वृक्षाला भगवान श्री नरसिंहाचे वरदान प्राप्त आहे। याची फळी व्यक्तीच्या गरिबीला दूर का करतात, यांना कशा प्रकारे विधिवत आणले जाईल, हे कशा प्रकारे श्रीमंत बनवू शकतात, हे सर्व काही तसेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्या तांत्रिक, अलौकिक, चमत्कारिक आणि आयुर्वेदिक गुणांच्या बाबतीत खूपच अलौकिक माहिती सांगणार आहे। त्यामुळे या माहितीच्या एका वाक्यासही तुम्ही मिस करू नका, कारण अशा प्रकारची माहिती भाग्यवान आणि नशीबवान लोकांच्याच आयुष्यात प्राप्त होत असते आणि तुम्हीही त्यापैकीच एक आहात। विश्वास ठेवा, जर तुम्ही या माहितीला बारकाईने लक्षपूर्वक समजून प्राप्त करून घेता, तुमच्या जीवनामध्ये धनदौलत सुख समृद्धीचे आगमन होईल। तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर निघून जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा संचार होईल। स्वामी सेवा चॅनलचा उद्देश आहे जनहित आणि जनकल्याण। भक्तो, औदुंबराचे फळ हे साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता राणी श्री लक्ष्मीचे स्वरूप आहे। जो कोणीही व्यक्ती याच्या फळास विधिवत आपल्या घरामध्ये, आपल्या कार्यस्थळी, तिजोरीमध्ये किंवा आपल्या जवळ स्थापित करतो तर त्याच्याजवळ कधीही धनाची कमी अथवा समस्या होतच नाही, कारण साक्षात श्री विष्णूंचे या वृक्षाच्या फळास वरदान प्राप्त आहे। परंतु फारच कमी लोकांना याच्या बाबतीत माहिती आहे। आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये धनाच्या संबंधित समस्या असतात की काही ना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये घडतच राहते। याची खूप सारी कारणे असतात, जसे की गृहदोष आदी वगैरे होतच राहतात। कित्येक सारी मेहनत खूप सारे लोक करतच राहतात, परंतु त्याचा कोणताच लाभ प्राप्त होत नसतो। कारण की असे बोलले जाते की जोपर्यंत नशिबाची साथ नसेल तर मग भले काही करा, सफलतेचे यश मिळूच शकत नाही। परंतु तेथेच जर भाग्याची साथ मिळते तर झोपेत असलेल्या व्यक्तीची लॉटरी मात्र लागतेच लागते आणि हाच नशिबाचा भाग्याचा खेळ सांगितला जातो। त्यामुळे भक्तो, प्रत्येक जण हेच इच्छितो की त्यांचे भाग्य प्रबळ राहावे, प्रचंड राहावे आणि तो नेहमीच पुढे उन्नती करत राहावा। तर आजच्या या व्हिडिओतील माहिती खूपच खास आहे, त्यामुळे यास ध्यानपूर्वक पूर्ण अवश्य ऐका। परंतु तत्पूर्वी कमेंट बॉक्स मध्ये जय श्री लक्ष्मी नारायणाय नमः त्वरित टाइप करा। भक्तो, या औदुंबराच्या वृक्षावर श्रीहरी विष्णू आणि धनाची देवी श्री लक्ष्मी कायमच विराजमान असतात आणि या मागील हिंदू पौराणिक शास्त्रानुसारची कथा काही अशा प्रकारची आहे। भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी जेव्हा नरसिंह अवतार घेतला होता, जो की श्रीहरी विष्णूंचा सर्वात तीव्र अवतार मानला जातो, तर जेव्हा विष्णूंनी हा नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला होता, तेव्हा तो वध त्यांनी आपल्या नखांनी हिरण्यकश्यपच्या पोटाला फाडून केला होता। हा वध केल्यानंतर भगवान श्री नरसिंहांच्या नखांमध्ये भयंकर खाज खुजलीचा दाह उत्पन्न होऊ लागला। तर या खाज खुजलीला शांत करण्यासाठी भगवान श्री नरसिंहांनी औदुंबराच्या वृक्षामध्ये आपल्या नखांना खुपसले। औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या वृक्षामध्ये आपल्या नखांना खुपसल्याने भगवान नरसिंहांच्या नखांची खाज खुजली तर शांत झाली, परंतु याने या उंबराच्या वृक्षाचे कष्टदायी पीडा मात्र वाढू लागल्या। तर पुढे औदुंबराच्या वृक्षाने श्री नरसिंह भगवंतांना अशा प्रकारे प्रार्थना केली की हे प्रभू, तुम्ही तर आपल्या नखांची खाज खुजली तर संपवली आहे, परंतु माझ्या कष्टदायी पीडांचे काय होईल। तेव्हा भगवान नरसिंहांनी उंबराच्या वृक्षाला हे वरदान दिले की आजपासून मी स्वयं श्री लक्ष्मी सोबत तुझ्या वृक्षावर कायम विराजमान राहील आणि जो कोणी तुझ्यावरील फळाला आपल्या जवळ ठेवेल, त्यास स्थापित करेल, तो कधीही गरीब राहणार नाही, धनवान बनतच जाईल। तर अशा प्रकारे औदुंबर म्हणजेच उंबराच्या वृक्षाला त्याच्या फळांना जागृत वरदान प्राप्त आहे। औदुंबराचा हा वृक्ष एक असा वृक्ष आहे जो खूपच अधिक रहस्यमयी वृक्ष आहे। असे बोलले जाते की औदुंबराचे जे फूल असते ते खूपच अधिक चमत्कारिक आणि रहस्यमयी असते आणि श्रीहरी विष्णूंच्या वरदानानुसार
हे कुबेर देवाचे संपदा असल्याची मानले गेलेले आहे। त्यामुळे औदुंबर वृक्षाच्या वर फक्त एक फूल असते, ते नेहमी रात्रीच्या वेळीच फुलते आणि रात्री फुलताच ते स्वर्गलोकी अदृश्य रूपात निघून जाते आणि फक्त या एकाच फुलामार्फत सर्व फळांची उत्पत्ती होते। कधीही कोणत्याही व्यक्तीने उंबराच्या वृक्षावरील फुलाला फुलताना पाहिलेले नाही आणि हाच एक असा वृक्ष आहे ज्याचे फूल कधीच जमिनीवरही पडत नाही। अशा प्रकारे हा खूपच रहस्यमयी वृक्ष आहे असे पौराणिक शास्त्रांमध्ये वर्णन आहे। या तर मग मी तुम्हा भक्तगण दर्शकांना याच्या विविध प्रकारच्या चमत्कारिक लाभांविषयी सांगण्यात जात आहे। माहिती फारच सुंदर आहे। तर पहा भक्तो, जर तुमची कोणती अशी मनोकामना आहे जी बऱ्याच कालावधीपासून अधुरीच राहिलेली आहे, पूर्ण होतच नाही, तर या औदुंबर वृक्षाच्या सहाय्यतेने तुम्ही तुमची प्रत्येक मनवांचित इच्छेची पूर्तता करू शकता। यासाठीची विधिवत क्रिया काहीशी अशा प्रकारची आहे। कोणताही लाल रंगाचा कागद घेऊन या औदुंबराच्या छोट्याशा फांदीला अथवा पानाच्या देठाला जेव्हा पण तुम्ही तोडाल तर त्यातून एक दुधासारखा द्रव्य पदार्थ निघतो। तर याच दुधद्रव्य पदार्थाने त्या लाल कागदावर आपल्या मनवांचित इच्छेला लिहून तुम्ही घ्यायचे आहे आणि नंतर थोडेसे सुकवल्यानंतर या कागदास व्यवस्थित घडी मारून घेऊन आपल्या घराच्या मंदिरात श्रीहरी विष्णूंच्या चरणांपाशी ठेवून तेथे तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। विष्णूंपाशी प्रार्थना करून पूर्ण रात्रभर या कागदास तेथेच ठेवून द्यायचे आहे। दुसऱ्या दिवशी या कागदास पूर्णतः जाळून राख बनवून घ्यायचे आहे आणि या राखेस औदुंबर वृक्षाच्या मुळाशी ओतून माघारी निघून यायचे आहे। असे केल्याने तुमची जी पण मनवांचित इच्छेची कामना त्या कागदावर तुम्ही लिहिलेली होती ती निश्चितच 100% खात्रीशीरपणे पूर्ण होते। एवढा हा साधा सरळ शास्त्रीय तंत्रोक्त प्रयोग आहे जो की फारच कमी लोकांना माहिती असतो, परंतु एवढा जास्त खास आहे आणि तीव्र आहे की जेव्हा तुम्ही स्वतः यास करून पहाल तर स्वतःच ओळखून जाल की किती अधिक शक्तिशाली आहे हा वृक्ष असे सांगण्यात आलेले आहे। दुसरे, लाल कागदावर उमराच्या वृक्षाच्या दूध द्रव्याने जर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी स्वस्तिक काढून आपल्या घरामध्ये धन पैसा ठेवण्याच्या स्थानी ठेवले जाईल तर त्या व्यक्तीच्या जीवनात तत्काळ धनवान बनण्याचे संयोग जुळून येतात, त्याचे घर धनधान्याने परिपूर्ण बनून जाते। केळीच्या वृक्षाच्या सुकलेल्या पानावर या वृक्षाच्या दूध द्रव्याने मनातील इच्छा लिहून या पानास वाहत्या पाण्यात प्रवाहित केले जाईल तर तत्काळ मनोवांचित इच्छेची पूर्ती होते, मग जरी ती तुमची कोणती इच्छा काना असो। आता बघतो तिसरे महत्वाचे हे आहे की जर कोणती दुकान व्यवसाय धंदा व्यापार चालत नसेल, ठप्पच पडून आहे, धनाची नेहमी हानीच होते, तर तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे, सायंकाळच्या वेळी जेव्हा सूर्याचा अस्त होण्यास थोडासाच वेळ शिल्लक राहिलेला असेल, म्हणजेच की नाही दिवस असेल आणि नाही रात्र, अशा तिन्ही सांजेला कातरवेळी तांबडे पडण्याच्या वेळी या उंबऱ्याच्या पिकलेल्या फळांना लाल कपडात अथवा लाल चुंदरीमध्ये गुंडाळून घेऊन घरी आणून आपल्या घराच्या पूजेच्या स्थानी धनपेटीवर तिजोरीवर कपाटाच्या वर तसेच तांदूळ धनधान्य ठेवल्या जाणाऱ्या सामग्रीच्या वर या औदुंबराच्या एक एक फळास लाल चुंदरीत अथवा लाल कपड्यात पोटलीप्रमाणे गुंडाळून घेऊन तेथे ठेवले जाईल तर याने कधीही धनाची कमी होत नाही। तसेच बघतो कार्यस्थळी ऑफिस दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी लाल चुंदरीमध्ये याचे एक फळ पोटलीप्रमाणे बांधून टांगून ठेवल्याने याने कार्यस्थळी प्रगती होते। घर दुकानात व्यवसाय धंद्यात दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट बरकत होते, तुमची उन्नती होत जाते, यात कोणता संशय नाही। तिसरे, तुमच्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा कायम बनून राहते, घरातील सदस्यांचे मन अशांत राहते, क्लेश कलहाचे वातावरण बनून राहते, तर तुम्हाला केवळ एवढेच करायचे आहे की या उंबऱ्याच्या टाळ्याला तोडून आणून याच्या दूध द्रव्याने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर ओम लिहून तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे। बस एवढेच केल्याने तुमचे पूर्ण घर अगदी निश्चिंतपणे संरक्षित होऊन जाते। कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्तीची ऊर्जा जर घरात वास करत असेल तर ती खूपच अधिक घाबरून घराच्या बाहेर निघून जाते आणि त्या घराकडे पुन्हा कधीच फिरकतही नाही। जर तुम्ही नोकरीची तयारी करीत आहात आणि जेथे पण तुम्ही इंटरव्ह्यू देता तुम्हाला नोकरी मिळत नाहीये, तर तुम्हाला बस केवळ एवढेच करायचे आहे की या उंबराच्या वृक्षाचे जे फळ असते यास तुम्हाला लाल फडक्यात गुंडाळून आपल्या जवळ ठेवायचे आहे। हे लकी चार्म प्रमाणे काम करते, तुमच्या त्या कार्यात तुम्हाला यश मिळत जाते, तुमचे सर्व कार्य बनू लागतात। परंतु येथे हे एक कायम लक्षात ठेवा भक्तो, तुम्ही केलेल्या कोणत्याही प्रयोगानंतर जेव्हा ही फळे खराब होतात तेव्हा यांना असेच कुठेही फेकून द्यायचे नाही, या फळांना त्याच उंबराच्या वृक्षाखाली सोडून यायचे आहे, या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा भक्तो। तसे तर अजूनही या औदुंबर वृक्षाचे उपयोग आहेत, जसे की कोणाचा लग्न विवाह योग जुळून येत नाही
काही ना काही अडचणी येत आहेत किंवा मग लग्नाच्या नंतर दाम्पत्य जीवनात संबंध फारसे चांगले राहत नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींवरून पती पत्नी मध्ये भांडण क्लेशकलाचे वातावरण बनून राहते. कधी कधी तर संबंध एवढे बिघडतात की बाप डायव्होर्स पर्यंत निघून जाते. मनात आपला पार्टनर आपल्याला सोडून देईल अशी भीती बनून राहते. आणि खूप साऱ्या लोकांच्या अशा समस्या असतातही की लग्नानंतर त्यांच्या आपापसात प्रेम स्नेहाचे वातावरण जराही असत नाही. तर बघतो या सर्वांतून बचाव करण्यासाठी तुम्ही उंबराच्या 2 साबूत पानांना तोडून घेऊन, साबूत म्हणजे ती पाने फाटलेली अथवा खंडित नसावी तर अशी पूर्णता अखंड साबूत पाने घेऊन उंबराच्या दूधद्रव्य पदार्थात थोडीशी हळद मिसळून नंतर या मिश्रणाने त्यातील एका पानावर आपले नाव आणि दुसऱ्या पानावर आपल्या पार्टनरचे नाव लिहून घेऊन या दोन्ही पानांना एकत्र मिळवून पिवळ्या धाग्याने गुंडाळून बांधले जाईल आणि घरात ठेवले जाईल तर त्यानंतर ते दोघेही कधीच वेगळे होत नाही. त्यांच्यामध्ये प्रेम वाढतच जाते, आपसात पटू लागते. नंतर पुढे या पानांना सुकल्यानंतर तुम्ही याच वृक्षाच्या मुळाशी सोडून यायचे आहे. हा प्रयोग तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी करू शकता, जसे की पौर्णिमा, चतुर्थी, नवरात्र, दिवाळी, दसरा, श्रावण मास अशा कोणत्याही शुभ दिवशी शुभ काळात तुम्ही करू शकता. बघतो आता शेवटचे पण अत्यंत महत्वाचे ध्यान देऊन ऐका. ज्याच्या मूळ जडीच्या छोट्याशा तुकड्यास अथवा छोट्याशा खोडाच्या तुकड्यास घरी आणून यास धूपदीप दाखवून आपल्या उन्नतीची प्रार्थना करून या तुकड्यास चांदीच्या तावीजीमध्ये घालून ही तावीज लाल धाग्यात घालून गळ्यात धारण केल्याने किंवा आपल्या जवळ पर्स पॉकेट मध्ये ठेवल्याने सातकाला त्याच्या जीवनात कधी धनाची कमी होत नाही, त्याची उन्नती होत जाते. पैसा, धन दौलत, सुख समृद्धीचा उपभोग सातकाच प्राप्त होत जातो. याच्या तुकड्यास घरात पूजाघर मंदिरात ठेवून नियमितपणे धूपदीप दाखवून श्रीहरी विष्णूचे ध्यान करत यास संतान सुखाची अथवा संतान प्राप्तीची प्रार्थना करता करुणा भागता तर याने त्या घरात संतान सुखाची प्राप्ती होते. घरात लहान मुले असतील तर त्यांच्या वागण्यात स्वभावात फारच शांतीपूर्वक बदल घडून येऊ लागतात, त्यांचे अभ्यासात मन लागते व मुले श्रीहरी विष्णू व सरस्वतीच्या आशीर्वादाने बुद्धीच्या बाबतीत तल्लख राहतात. औदुंबर वृक्षाच्या तुकड्यास चंदनाप्रमाणे उजळून घेऊन याच्या लेपास आठवड्यातून एकदा आपल्या मस्तकावर लावले जाईल तर त्या व्यक्तीमध्ये या औदुंबर वृक्षाची जागृत शक्तीचा प्रभाव उत्पन्न होऊन पुढे तो व्यक्ती आपल्या आयुष्यात, समाजात आणि पूर्ण घर कुटुंब परिवारात सर्वाधिक प्रशंसेचा आणि स्तुतीच्या पात्रतेचा बनून जातो, त्याचा मान सन्मान वाढू लागतो. बघतो आपणास सांगू इच्छितो जर तुम्ही अशा प्रकारे या औदुंबर म्हणजेच उंबराच्या वृक्षाच्या जागृत वरदान प्राप्त असलेल्या व सिद्ध ताकदींनी भरपूर असलेल्या या वृक्षाच्या उपायांना आपल्या जीवनात किमान एकदा तरी उतरवता तर तुम्हाला तुमच्यावरील कित्येक समस्यातून मुक्ती मिळते आणि ती कशी हे मी तुम्हाला सांगून झालेलो आहे. तर आजची माहिती मी इथेच संपवितो. आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल. आवडल्यास लाईक ठोकायला विसरू नका. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय स्वामी समर्थ.